TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हा चेंडू पुढे एकदा इथे बॅटची एज आणि एष्टांच्या पाठीमागे सुंदर झेल घेतोय मैदानाच्या आतमध्ये नारायण खिल्लारी। पहिला फलंदाज बाद मैदानावरती आपण पाहतोय, बाद झालाय अजित। क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला तो शेठ येवले। 2018 च्या कालखंडात इथे आपण पाहतोय चेंडू ब्रिगेड केला चर्चेच्या बाहेर सुनील कर्णच्या बॅट मधून कलकडी हा चेंडू फ्लिक केलाय मिड विकेटला। क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहिलाय आणि याच दरम्यान एक मोठा फटका आपण पाहतोय अली पटेलच्या बॅट मधून आलेला एक ट्रेडमार्क शॉट, इथे षटकार असेल। पुढे एकदा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये काव कॉर्नरला जाईल। एक टप्पा खेळ चेंडू पोहोचतोय या दरम्यान अलीच्या बॅटमध्ये चेंडू खूप जोरदार खेळलाय क्षेत्ररक्षक। डाऊन द बॉल अलीला बाद केलं एकदा सौरभ केदारने। बिग विकेट फलंदाज बाद हॅलो सन्माननीय श्री तानाजी शेठ कुंडली गाडगे यांच्या वतीने देखील आपल्या जुन्नर प्रीमियर लीग साठी 2101 रुपयाची देणगी या ठिकाणी लाभलेली आहे। त्यांचा जुन्नर या दरम्यान चेंडू फुल टॉस मिड विकेटला खेळलाय सी मार्चच्या बाहेर वन बाउन्स चार रन चौकार। पुढे एकदा फुल टॉस ठेवलंय। पुढे एकदा सुनील घरडेचा ट्रेडमार्क मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर षटकार। त्याला सूर सापडलाय खेळाडू फॉर्म मध्ये केदार तयार। ओ परफेक्ट यॉर्क, परफेक्ट यॉर्क पाहायला मिळालाय। एक सिंगल आली दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न इथे सुनील खरडे की कोण कोण थांबवलाय सौरभने। फुल टॉस फुल टॉस पण क्लीन बोल्ड फलंदाज बाद फलंदाज बाद। ओ यॉर्कर लेन परफेक्ट यॉर्कर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही पाहिले तिथे पुन्हा एकदा अपयश आलं। धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल धाव घेताना आपण पाहतोय त्या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय। पुन्हा एकदा सुनील खरडे आता मात्र त्याच्या पट्ट्यामध्ये आलाय आणि तुम्ही ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। अंगन नाणेफेक जिंकली आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आहे। धन्यवाद मॅच चालू आहे। पहिला चेंडू राहुल आपण पाहिलाय आणि पहिल्या चेंडूवरती यश आलंय इथे फलंदाज निखिल जाधव शून्यावरती बात। क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला संतोष शेठ येवले 17 मध्ये भेटेल। पुढे एकदा राजू पाटील हा चेंडू अगदी सरळ बॅटने खेळला पॉवर प्लेचा भरपूर फायदा चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर। पुढे एकदा
आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधी करत नाही. मनगटाच्या जोरावरती खेळलेला राजू पांडेच्या बॅटमधनं पुढा एकदा एक सुंदर फटका चार धाव्यांसाठी. निहाल तुझमन बिगिड के रिवर्स चेंडू पोच सीमार चरण गोलंदाज तैयार. ओ या एकदा चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा मैदानात उठल्यात अग्निशा ज्वाळा मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा षटकार चरण. हा चेंडू पुढे एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय आणि निहाल तुस्मतला मात्र आता तंबूचा रस्ता दाखवला. बॅक टू पवेलियन धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. पण शेवटचा चेंडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल स्पष्ट होणं नक्कीच कठीण आहे. विश अमरशेख आणि कंपनी गोलंदाज तय्या इथे लागो पाठचा दुसरा षटकार आलाय परंतु विजय जरी मिळवता आला नाही पण या सामन्यात विश्वजीत.